नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. आज सुरुवातीलाच सांगायचं आहे की मराठी भाषेतल्या एका मोठ्या लेखकाशी, मोठ्या नाटककाराशी आपल्याला गप्पा मारायच्यात. आणि ते नाटककार आहेत प्रेमानंद गजवी. खरं तर किरवंत, घोटभर पाणी, गांधी आंबेडकर अशी कितीतरी नाटकं जी खूप गाजली ती गजवी सरांनी लिहिलीत. त्यांनी नाटकांबरोबरच कथा आणि कवितांच्या प्रांतातही मुसाफिरी केली आहे. त्यांच्या नाटकांचे कितीतरी इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादसुद्धा झाले आहेत. गजवी सरांचं रंगनिरंग हे आत्मकथनपर पुस्तक अगदी काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाले आहे आणि आज आपण त्यांच्याशी या पुस्तकाच्या निमित्तानेच गप्पा मारणार आहोत. गजवी सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद सर. अगदी सुरुवातीलाच विचारायचं आहे की रंगनिरंग याच्याबद्दल तुम्ही आपल्या वाचकांना काय सांगाल? काय आहे रंगनिरंग? कसं आहे ना, रंगनिरंग हे एका शब्दात सांगायचं झालं तर माझं जीवनचरित्र आहे. आणि जन्मापासूनची गोष्ट म्हणजे माझ्या गेल्या 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये जन्मते आत्ता मी हयात असेपर्यंत लहानपणापासून मी काय काय अनुभवलं, काय अनुभव आले. आणि हे अनुभव घेत असताना कुणाकुणाशी संबंध आले, म्हणजे डॉक्टर लागू असतील, निळूबा फुले असतील, नाना पाटेकर, प्रमोद पवार किंवा अशी असंख्य माणसं, आणि त्यांच्या बरोबर आलेला एक वेगळ्या अर्थाने नातेबंध असं म्हणूया की संपर्कात आल्यानंतर काही गोष्टी तयार होतात. आणि तसं सगळं चित्रण त्या पुस्तकामध्ये आहे. पण मुख्यतः काय झालं की जीवनचरित्र असं म्हणत असताना विशेषतः लेखक म्हणून मी कसा घडत गेलो हाही भाग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे. हा ना, मी लेखकांना विचारते की काही कवी असतात ते कवितेच्या माध्यमातूनच व्यक्त होतात, त्यांना ते जास्त सोपं वाटतं. पण तुम्ही जे माध्यम निवडलंय ते आहे नाटकाचं माध्यम, तर ते निवडताना ती जी जडणघडण आहे लेखक म्हणून ती कशी झाली? मी बेसिकली नाटकामध्ये लहानपणी नाटकातून भूमिका केल्या, माझी नायिका नाटकामध्ये खल नायकाची भूमिका केली होती. आणि शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना या गोष्टीची आवड तयार झाली मनामध्ये. आणि तो अखेरचा टप्पा आहे. पण तत्पूर्वी मी कविता केल्या, कथा लिहिल्या, कादंबरीही लिहिली. म्हणजे वाङ्मयाचे सगळेच प्रकार आपल्याला हाताळता यावेत आणि तो प्रयत्न करून बघितला. मग काही वाङ्मय प्रकार म्हणजे कवितेमध्ये मला खूप यश मिळालं नाही असं म्हणूया, कथेमध्ये खूप यश मिळालं नाही असं म्हणूया. मुद्दा असा झाला की मी घोटभर पाणी लिहिली आणि त्या पहिल्याच एकांकिकेला एवढं मोठं यश मिळालं की मला असं जाणवलं की अरे आपलं स्थान हे नाटकामध्येच आहे. आणि मग त्या पद्धतीने मग एकदा नाटकाकडे माणूस गेल्यानंतर किंवा जिथे यश आपल्याला सापडतं आणि मग त्या प्रांतामध्ये यशाची अनेक शिखरं म्हणजे टप्पे तर खूप आहेत वाङ्मयामध्ये नाटकाच्या, याच्यामध्ये तर खूप आहेत. म्हणजे नाटक लिहून झाल्यानंतर पुढे सिनेमा करता येतो, सिनेमा मराठी झाला असेल तर मग हिंदीमध्ये करता येतो, असे जे काही टप्पे आहेत या कलेचे. तर पहिल्यांदा जे सिद्ध झालं ते घोटभर पाणीमध्ये, आणि घोटभर पाणीमध्ये दोनच कॅरेक्टर्स होती पण भूमिका 14 होत्या. त्यामुळे अभिनय करणाऱ्यांना एक खूप संधी त्याच्यामध्ये मिळत होती. आणि अभिनय शिकायचं असेल तर घोटभर पाणी करून बघावं अशी अनेकांची त्या काळामध्ये म्हणजे एक तयारी झाली होती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये घोटभर पाणी गाजत राहिली. त्याच्या जवळजवळ आलोर महाराष्ट्र आतापर्यंत अधूनमधून धरले सगळे तरी 5000 आसपास प्रयोग झाले त्याचे. आणि 457 पुरस्कार मिळाले, म्हणजे माझ्याकडे नोंदी असलेत. तर इतकं सगळं यश मिळाल्यानंतर मग तुम्ही कथेकडे जाणं, मग आणखी दुसरे काहीतरी प्रयत्न करून बघणं मनात होतं. पण दिवाळी अंकामध्ये जर कुणी आपल्याला कथा मागितलीच नाही, आणि मधल्या कालखंडामध्ये तर दिवाळी अंकांची फक्त दिवाळीपुरती सगळी सुरुवात राहिली आणि मग सिलेक्टेड लोक त्याच्यामध्ये लिहायला लागले, त्यामुळे ते हळूहळू ते बाजूला होत गेलं आणि मग नाटकच जगत राहिलो आतापर्यंत. बोलण्याच्या ओघात तुम्ही आता घोटभर पाणीबद्दल तर सांगितलं, पण म्हणजे ज्याची खूप चर्चा झाली, जे खूप गाजलं, ते दुसरं नाटक म्हणजे किरवंत, ज्याचा आत्ता थोडासा उल्लेख झाला. पण मला त्याच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सांगत होते आता की तो तुम्हाला कुठे सापडला, कसं ते नाटक झालं आणि त्याच्यानंतरचे अनुभव. हा, तर तो जो मित्र आहे माझी एकांकिका करत होता, मी त्याची तालीम बघायला गेलो तर तो म्हणाला मी काही तालमी करत नाही, मी आत्ताच स्मशानामधून जाऊन आलो आणि त्यामुळे मला तालमी करायला वेळ मिळत नाही. तर त्याला म्हटलं तू स्मशानात जाऊन काय करतोस, तर म्हणाला मी आत्ताच स्मशानात आलो, तुम्ही 2 दिवसांनी मग मी तुम्हाला सांगतो. आणि मी 2 दिवसांनी त्याला भेटायला गेलो आणि मग विचारलं त्याला तर ते सांगणार तर सांग, तर म्हणाला मी कुठे जातो स्मशानात,
तशी जी गंमत आहे म्हणजे मी स्मशानात जातो आणि मी स्मशानात जात नाही, या दोन विधानांच्या मध्ये किरवंत नाटक आहे खरं तर. म्हणजे सविस्तर बोलायचं झालं तर 10-15 मिनिटं आपल्याला नुसत्या ते कथासूत्र कुठे मिळाल्यानंतर कसा शोध घेतला गेला याच्यामध्येच आपला वेळ जाईल. तर ते खरं म्हणजे रंगनिरंग या पुस्तकामध्ये सगळी गोष्ट सविस्तर लिहिलेली आहे, त्यामुळे वाचकांच्यासाठी त्याची एक उत्तम सोय झालेली आहे, अभ्यासकांसाठी सोय झालेली आहे, आणि लेखक लिहितो म्हणजे काय करतो, त्याला कुठे कुठे जावं लागतं, काय काय शोध घ्यावं लागतं, आणि किरवंत म्हणजे स्मशान करणारा जो भटजी असतो आणि माणूस मेल्यानंतर त्याच्या सगळ्या पहिल्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंतचा जो सगळा विधी आहे, आणि माणूस मेलेला तो स्वर्गामध्ये पोहोचवणं असं त्याचं मुख्य काम असतं. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हा इतकं उत्तम तुमच्या म्हणजे मेलेल्या तुमच्या माणसाला स्वर्गामध्ये पोहोचवण्याचं एक छान काम करणारा माणूस प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याच्याशी मात्र समाज अगदी तुच्छतेने वागत असतो, अधम म्हणत असतो, नीच म्हणत असतो, आणि या माणसापासून लांब राहा, किंवा त्यांच्या मुलांच्या लग्नांचा प्रश्न असेल किंवा पूजा विधी असेल तर त्या कार्यामध्ये हे स्मशान काम करणाऱ्या किरवंताला बोलावलं जात नाही. मुख्य म्हणजे किरवंत हा शब्द कोकणातला आहे, क्रियावंत, क्रियावंत या शब्दाचं त्याला आपण ग्रामीण कोकणामध्ये किरवंतानू अशीच हाक मारली जाते. रंगनिरंग मध्ये तुम्ही लेखक म्हणून तुमची जी जडणघडण झाली, तुमचं आयुष्य याच्याबद्दल सांगितलेलंच आहे, पण मला एक ज्येष्ठ नाटककार म्हणून आणि आता मराठी साहित्याचे साहित्याविषयी ज्यांच्या मनात आस्था आहे, जे आत्ताचं नवं साहित्य वाचतात आहे, त्यांना विचारावासा वाटतोय हा प्रश्न की तुम्ही आत्ता जे नाटक लिहिलं जात आहे, सध्याचं नाटक ते वाचत असाल आणि लेखकाच्या नजरेतनं बघत असाल तर तुम्हाला काय दिसतं? कारण आत्ता नाटकाचे प्रयोग होतात, त्यात बरेच नाटक तर सुरूच आहे, तर तुम्हाला काय वाटतं? नाही, आत्ताची रंगभूमी किंवा माझ्या काळातली जी रंगभूमी तर प्रायोगिकता नाटकामधली हळूहळू कमी होत गेलेली आहे, आणि ज्या पद्धतीने प्रायोगिक रंगभूमी आपली विकसित व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेली नाही. आजही व्यावसायिक रंगभूमीवरती जी नाटकं होतात ती कौटुंबिक जिव्हाळ्याची, म्हणजे लोकांना मनोरंजन अधिक हवं असतं आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या गोष्टी आजोबा नाना काकी काका मावश्या किंवा मैत्रिणी याच्या पलीकडे वेगळं जे विश्व आहे, तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडचं लेखन जे एकूण आहे, तर मी लेखनाकडे थोडंसं या वयाच्या हिशेबाने किंवा पूर्व अनुभवाच्या नंतर असं म्हणता येईल की आपलं लेखन एकूणच म्हणजे रामायण महाभारतापासून तर आत्तापर्यंतच्या लेखकांच्यापर्यंत, म्हणजे वाल्मिकी असतील किंवा व्यास असतील किंवा आणि मी तरी ते माझ्या परंपरेचे आहेत असंच मी मानतो की जे प्रश्न वाल्मिकीला पडले नसतील ते मला पडतात का, वेगळे काही प्रश्न पडतात का, आणि वेगळ्या प्रश्नांच्यासाठी आपली मराठी रंगभूमी का कार्यरत होत नाही असा एक प्रश्न पडतो. कारण जेवढी मी नाटकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये कौटुंबिकता नाही असं नाही आहे, परंतु प्रश्न घेऊन समाजामध्ये इतके प्रश्न निर्माण झालेले आहेत की प्रश्नांच्या भोवती आपली रंगभूमी का जात नाही, प्रश्न समजून का घेत नाही. देवदासींचा प्रश्न असेल, स्मशानातल्या ब्राह्मणांचा प्रश्न, वेठबिगारांचा प्रश्न असेल, धरणावरती काम करणाऱ्या लोकांचे काही प्रश्न असतील, तर या प्रश्नाच्या दृष्टीनं रंगभूमीचे लोक तर कधी कधी असं होतं की नाही हे काही लेखकांचं काम नाही, हे समाजशास्त्रज्ञांचं काम आहे. तर माझं म्हणणं असं आहे की कलावंत देखील किंवा लेखक सुद्धा हा समाजशास्त्रज्ञाचीच भूमिका मांडत असतो वेगळ्या अर्थाने. तो भले मनोरंजनाच्या मना किंवा नाटकाच्या माध्यमातून मांडत जरी असला तरी त्याची भूमिका, कारण कलावंत हा विचारवंत तुम्ही असल्याशिवाय नाटक किंवा कादंबरी किंवा हे वाङ्मय प्रकार तुम्ही, कारण तुम्हाला सांगण्याची गोष्ट जेव्हा असेल तुमच्या मनामध्ये तरच तुम्ही लिहिणार ना, नाही तर तुम्ही लिहिणार नाही. तर हे सगळे जे प्रश्न आत्ताची जी रंगभूमी आहे ती मनोरंजनाच्या पातळीवरती स्थिरावलेली आहे असं आपण म्हणूया, त्यामुळे प्रश्न घेऊन येणारी रंगभूमी. आता उद्ध्वस्त धर्मशाळेसारखं नाटक आपल्याकडे का येत नाही, या कोण म्हणतं टक्का दिल्यासारख्या नवीन मुलं का लिहित नाहीत. स्पर्धेच्या निमित्ताने मात्र खूप लेखन केलं जातं आणि खूप नवे नवे विषय नवे लेखक हाताळतात, पण जेव्हा प्रायोगिक रंगभूमीवरच्या प्रत्येक माणसाला व्यावसायिक रंगभूमीकडे जाण्याचा एवढा ओढा आहे की आपल्यालाही प्रश्न पडावेत की हे नेमकं कशामुळे घडतं, आणि मग मनोरंजन अधिकाधिक लोकांनी आपल्याला ओळखावं अशी एक वेगळ्या प्रकारची भूमिका लेखकांच्या मध्ये आलेली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे नव्या पिढीचे लेखक म्हणजे अनुकरण करावं असं मला अजिबात माहिती, नवीन विषय आता आपल्याकडे आहे, म्हणजे आता देशाचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वातंत्र्याबद्दलचं एकही नाटक आपल्याकडे आलेलं नाही, आणीबाणी आपल्याकडे येऊन गेली आणीबाणीबद्दल काही नाटक आलेलं नाही, असे खूप प्रश्न आहेत. किंवा आत्ताचं राजकारण काय चाललंय एकूण या देशामध्ये,
तर हे जे आपले जे सगळे प्रश्न आहेत, तर या प्रश्नांचाही निचरा लेखकांच्या कडून जर होत राहिला तर सामान्य माणसापर्यंत नाटकाच्या माध्यमातून त्या प्रश्नांची जाणीव त्यांच्यापर्यंत विकसित होत जाईल. आणि मग या देशाचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माझाही काही बार हातभार लागू शकेल का असा प्रश्न वाचकांच्या मनात सुद्धा साहित्याच्या माध्यमातून निर्माण झाला, तर मला असं वाटतं की यासारखी चांगली गोष्ट कुठलीच नाही. नाही पण गजवी सर, म्हणजे आपण आता नाटकांबद्दल बोललो पण मला एक लेखक म्हणूनच तुम्हाला विचारायचं आहे की हे जे विषय आहे अशा पद्धतीने लिहिणं हे तुम्हाला मग इतर साहित्य प्रकारात आत्ता दिसतंय का? म्हणजे मग कथा झाल्या, कादंबऱ्या झाल्या, कविता झाली, जे नवीन मुलं मग खास करून ग्रामीण भागातले म्हणा किंवा अगदी दुर्गम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली मुलं आहेत ती जे लिहितात आहेत त्यात तुम्हाला हे सगळं दिसतंय का, जाणवतंय का? बरं, बाहेरचे जे लेखक आहेत ना, जे आता खेड्यापाड्यातून जी नव्या पिढीचे जे लेखक जे तयार होत आहेत तर त्यांचे प्रश्न घेऊन, आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, तर ते तेरव नावाचं जे नाटक तिकडे श्याम पेटकर एक चांगल्या प्रकारचं की घरातला कर्ता पुरुष शेतकरी गेल्याच्या नंतर त्या स्त्रियांवरती येणारी जबाबदारी प्रश्न, प्रयत्न होतच नाही असं नाही पण इतके तुरडक प्रयत्न आहेत की नंतर त्या लोकांना प्रश्न पडतो घरी त्यांनी लिहिलेले. आता पण एका प्रश्नाचे दुसरे अँगल, अनेक अँगल असतात, 2-3-4 असे अँगल असतात, तर वेगवेगळ्या अँगलमधून सुद्धा आपल्याला लेखन करता येऊ शकतं. पण याच्यासाठी लेखकांनी थोडंसं बहिर्मुख आणि मला येईल तोच अनुभव मी लिहिन असं नाही, तर दुसऱ्याच्या अंतःकरणात जाऊन त्यांचाही प्रश्न समजून घेऊन आपल्याला लिहिता येऊ शकतं. आणि कलावंताची भूमिकाच आहे आणि असली पाहिजे की दुसऱ्याचं दुःख, आणि तुमच्या मनामध्ये लेखकाच्या मनात करुणा असेल तर कुणाच्याही बद्दल आत्मीयता तयार होऊन आपल्याला लेखन करता येऊ शकतं आणि प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता येऊ शकतं. खरं तर गजवी सर, तुमच्याशी कितीही वेगवेगळे विषय आहेत ज्यांच्या बद्दल गप्पा मारायच्या आहेत, मात्र पुन्हा एकदा रंगनिरंगकडे येऊ की जसं तुम्ही उल्लेख केला की तुमच्या साहित्याबद्दल, नाटकांबद्दल ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी एक दस्तावेज झालेला आहे रंगनिरंग म्हणजे. पण एखादा अगदी नवखा मुलगा असेल, यंग जे वाचक आहेत ते जर रंगनिरंग वाचत असतील तर तुम्ही त्यांना काय सांगा? मी त्यांना एवढं सांगेन की ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं हा तुम्हीच विचार केला पाहिजे अंतर्मुख होऊन, की या लेखकाने काय लिहिलं, त्याच्या जन्मापासूनची गोष्ट नुसती सांगितली की जगण्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, लेखनाबद्दलच्या काही क्लुप्त्याही सांगितलेल्या आहेत का. आणि माझं म्हणणं असं अजिबात नाही की दुसऱ्या लेखकांनी या गाईडलाईनचा तसाचा तसाच वापर करावा, नवीन काय ते त्याचं स्वतःच त्यांनी शोधलं पाहिजे. म्हणजे आपल्या पूर्वसुरूंच्या लेखकांनी अनेक गोष्टी करून ठेवलेल्या आहेत पण कुठलाही चांगला लेखक हा अनुकरणाच्या भानगडीमध्ये अडकत नाही, आणि सगळ्या नवीन मुलांनी त्यांचं स्वतःचं वेगळं शोधावं आणि वेगळं मांडावं. आधीच्या लेखकांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्या प्रश्नांच्या पेक्षा वेगळं, त्याच्यापेक्षा अधिक जास्त महत्वाचं रामायण महाभारत किंवा आमच्या पिढीचे सगळे लेखक, म्हणजे खूप लेखकांची नावं मला घ्यावी लागतील, यांच्याही पलीकडे जाऊन नवीन पिढीच्या लोकांनी नवं शोधलं पाहिजे. आणि काळाबरोबर नवीन नवीन प्रश्न जर तयार झालेले असतील तर त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं चिंतन समाजासमोर मांडलं पाहिजे. आणि असं झालं तर मग मराठी भाषा, आता आपण मराठी नाटक मराठी रंगभूमीच्या पलीकडे फारसं जात नाहीत, म्हणजे अनेक, म्हणजे काही तुरडक लोकांनी प्रयत्न केले आणि त्यांचं हिंदी कन्नड तेलुगू अशा काही भाषांमध्ये एखाद दुसरंच नाटक किंवा 2-4 नाटककार. माझं म्हणणं तर असं होतं की मी नव्या नव्या नाट्य संमेलनाचा अध्यक्ष होतो त्यावेळेस अशी मांडणी केली की मराठी रंगभूमी ही संपूर्ण भारतीय रंगभूमीवरती कार्यरत का होऊ नये किंवा मराठी रंगभूमीचा भारतीय रंगभूमीवरती प्रभाव का असू नये. या संमेलनाच्या निमित्तानं हे मी म्हणालो होतो की मराठी रंग 100वा संमेलन करत असताना की आधी भारतभर मराठी रंगभूमीचं दर्शन लोकांना घ्यावं, कलकत्त्याला प्रयोग व्हावेत, दिल्लीला व्हावेत, हैदराबादला व्हावेत, बडोद्याला व्हावेत. पण आपल्याकडचं काय झालं की आपण महत्वाकांक्षी नाही का मराठी माणूस, आणि महत्वाकांक्षेला आपल्या पंख का फुटत नाहीत, म्हणजे काय अडचणी आहेत, याचा सुद्धा एक वेगळ्या नाटकाचा विषय होऊ शकतो. नाहीतर आपण एवढंच म्हणतो की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो वगैरे, बरं हाही अनुभव मला आलेला आहे, तोही रंगनिरंगमध्ये मी अगदी सविस्तरपणे लिहिलेला आहे. किंवा मी नाटकाची साहित्य संमेलनाची निवडणूक त्याबद्दल सुद्धा की आपले साहित्यिक नेमका काय विचार करतात, म्हणजे साहित्यिक म्हटल्यानंतर हा सुजाण माणूस आहे, सुसंस्कृत आहे, त्याला त्याची स्वतःची काही एक मत आहेत, काही त्याची प्रतिभा आहे,
पण एक गठ्ठा मतदान होणार असेल आणि जसं झोपडपट्टीमध्ये ज्या पद्धतीने आता लोकसभेच्या आता निवडणुकीचं वातावरण आहे किंवा आपल्याकडे सतत निवडणुका होतच असतात, तर कोणीतरी येऊन सांगतो आणि अमुक माणसाला मतं द्या, साहित्यिकही जर असं वागत असतील तर त्या सुजाणतेचं आपण काय करावं, असाही एक प्रश्न रंगनिरंगमध्ये मला आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून सांगितलंय. आणि असे अनुभव जवळपास प्रत्येकाला, म्हणजे एखाद्या सोसायटीची निवडणूक जरी असेल आणि सेक्रेटरी आणि अध्यक्ष कुणाला करवतात त्याच्यासाठी सुद्धा काय मारामाऱ्या चाललेल्या असतात, तर माणूस शहाणा का होत नाही, तर ह्यामुळे होत नाही किंवा आणखी काय कारणं आहेत, तर याचाही रंगनिरंगमध्ये माझ्या पद्धतीनं घेतलेला शोध आहे जो इतरांच्या अनेक अर्थांनी कामी येऊ शकतो. नाही खरं तर सर, म्हणजे तुमच्याशी अजून कितीतरी विषयांवर गप्पा मारता येतील, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमच्या पुस्तकाबद्दल आणि मराठी भाषेत सध्या जे काही लिहिलं जात आहे त्याबद्दल सविस्तर बोललात, त्यासाठी खूप आभार. तुम्ही आम्हाला आपल्या मराठी भाषेला तुमच्या साहित्यातनं समृद्ध केलेलंच आहे, आणखीनही तुमच्या हातून आम्हाला मार्गदर्शन होत राहो अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, तुमच्या पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. मराठी वाचक काय वाचतोय, कुठलं पुस्तक लोकांना हवंसं वाटतंय याची चुणूक मिळते ती आपल्या टॉप 5 सदरातनं. तेव्हा या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं कोणती हे सांगते पुण्याच्या भावार्थ या पुस्तकांच्या आगळ्या वेगळ्या दुकानातली कीर्ती जोशी. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ फाउंडेशनच्या भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं आपण बघूया. या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे शिवनेत्र बहिर्जी खंड 3. शिवनेत्र बहिर्जी मे बहिर्जी नाईकी यांच्या जीवनावरती आधारित प्रेम धांडे यांनी ही कादंबरी लिहिली आहे आणि या कादंबरीमालेतला हा 3 खंड आहे. पहिले 2 खंड वाचकांच्या पसंतीला उतरलेत, अतिशय त्याचं वाचन होत आहे, कौतुक होत आहे आणि त्याचाच हा पुढचा 3 खंड आता वाचकांच्या भेटीला आलेला आहे. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक, ते म्हणजेच द हिडन लाईफ ऑफ ट्रीज, गुरुदास नूलकर यांनी ह्या पुस्तकाचा अनुवाद केलाय. यामध्ये झाडं एकमेकांशी कशी बोलतात, झाडांचं एकमेकांशी कसा संपर्क होतो या संदर्भात सगळं वर्णन केलेलं आहे आणि अनेक काळापासून हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरत आहे. यानंतर या आठवड्यातलं 3 पुस्तक, ते म्हणजेच स्वातंत्र्य की लग्नबंधन, शिवराज गोरले यांनी हे पुस्तक लिहिलंय. सकाळ प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित झालंय. आजकाल सगळेच तरुण मंडळी करिअर आणि आपलं आपलं काहीतरी करणं या ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात, तर त्यांना लग्न करावं की लिव्ह इनमध्ये राहावं की रिलेशनशिप असावी, तर ह्या सगळ्याचा गुंता सोडवणारं, सोप्या शब्दात सांगणारं असं हे पुस्तक आहे. यानंतर या आठवड्यातलं 4th पुस्तक, ते म्हणजेच आपल्याला माणूस पण कोणी दिलं, ज्योत्स्ना प्रकाशन आणि युनेस्को यांनी या प्रकाशनाचं या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आणि हे पुस्तक जगातल्या अनेक भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. तसंच इतर समीक्षकांनी सुद्धा हे पुस्तक गौरवलेलं आहे. आजच्या या टॉप 5 मध्ये सुद्धा केवढं वैविध्य आहे, किती विषय आहेत जे वाचकांना हवे हवेसे वाटतात, पण त्याबद्दलच्या पुस्तकांची माहिती आपल्याला सहसा मिळत नाही. ती मिळावी त्यासाठी तर दर आठवड्याला आपण हे आनंदाचं पान उलगडत असतो. तुमचा प्रतिसाद, तुमच्या सूचना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या कळवत राहा आणि वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.